आळेफाटा येथे नगर कल्याण महामार्गालगत वडगाव आनंद या गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु त्या ठिकाणी ग्रामपंचायतीनं कचरा टाकण्यास कारवाई करण्याचा फलक लावल्यामुळे कचरा टाकण्याचा बंद झाला असून याबद्दल ग्रामस्थ बाळासाहेब चौगुले यांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत. कल्याण नगर हवेला दाळंपाईन ओढा, आळेफाट्याला दाळंपाईन जो ओढा आहे तिथे अनेक व्यावसायिक, आळेफाट्याचे व्यावसायिक भाजीपाला विक्रेते, त्याच्यानंतर हॉटेल व्यावसायिक, अनेक असे कचरा आणून टाकत होते दोन्ही बाजूला. आम्ही ग्रामपंचायत वडगावला अनेक दिवस तक्रार करत होतो का तुम्ही तिथे एक बोर्ड लावा, कायदेशीर कारवाई करा टाकणाऱ्यांवर. आता नुकताच ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी कचरा टाकत होते तिथं एक बोर्ड लावलेला आहे का इथे कचरा टाकू नका, आणि टाकणारा कोणी आढळला तर त्याच्यावर दंड आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, आणि कचरा टाकणारा कोणी दिसला तर त्याच्याकडून 5,000 रुपये दंड वसूल केला जाईल. तर हे बोर्ड लावल्यामुळं 5,000 रुपये दंड कचरा टाकणाऱ्याकडून वसूल केला जाईल असे त्यांनी बोर्ड लावल्यामुळं कचऱ्याचं प्रमाण कमी झालेले. ग्रामपंचायतीने बोर्ड लावल्यामुळे मी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांचं मी आभार मानतो का इथे त्याच्यामुळे कचऱ्याचं प्रमाण कमी झालेले. न्यूज रिपोर्टर विराज चाळक, आज 24 तास, आळेफाटा. विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास ही YouTube वृत्तवाहिनी सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आमचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.